आताच बारसू मध्ये नारायण राणेंचाही महामोर्चा असणार आहे। रिफायनरी समर्थनार्थ त्यांचा हा महामोर्चा असेल। राजापूर येथील जवाहर चौकातून हा महामोर्चा निघणार आहे। रिफायनरी समर्थक आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज कोकणाकडे असणार आहे। ठाकरे बंधूंच्या सभा आणि नारायण राणे यांची आक्रमक भूमिका, सध्या काय वातावरण आहे कोकणात? आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण गेली दोन महिने बारसू रिफायनरीवर सध्या वाद निर्माण झालेला आहे। विरोधी आणि त्यांना सपोर्ट करणारे दोन्ही गट आता सक्रिय होताना आपल्याला दिसतात। आज कोकणामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे तिन्ही असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या राजकीय घडामोडी सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। थोड्याच वेळामध्ये साधारण 10:30 नंतर उद्धव ठाकरे बारसूतल्या जे प्रकल्पग्रस्त आहेत या नागरिकांना भेटण्यासाठी येणार आहेत। त्यांच्यासाठी जे हेलिपॅड तयार केलेलं आहे, ज्यावेळी उद्धव ठाकरे येतील त्यानंतर साधारण 1 तासाच्या कालावधीत त्याच हेलिपॅडवर नारायण राणे मुंबईतून कोकणामध्ये उतरणार आहेत, तर कणकवलीतून नितेश राणे हे शक्ती प्रदर्शन करत या परिसरामध्ये म्हणजे राजापूर परिसरात पोहोचणार आहेत। उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी होणार होती, लोकांना भेटण्याचे प्रयत्न करणार होते, मात्र त्यांच्या सभेला या परिसरामध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आहे, त्यामुळे ते केवळ ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत आणि पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर याच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ नारायण राणे, नितेश राणे हे मोर्चात सहभागी होणार आहेत। त्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासांमध्ये कोकणामध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच उद्धव ठाकरेंची सभा आहे, राज ठाकरेंची सभा आहे, त्यामुळे कोकणाचा विकास, कोकणातले वेगवेगळे वाद आणि कोकणातलं राजकीय भवितव्य जे आहे ते आज संध्याकाळी याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे। अगदी रणजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।